मित्रांनो, हा व्हिडिओ बघताना काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही यांच्या डोक्यातील जटा बघितल्या, तर त्यावेळेस ज्यावेळेस जटा त्यांच्या आम्ही कट करण्यासाठी वरती केल्या, त्या जटाच्या आतमध्ये पाहून मित्रांनो माझ्या हे काळजाचा ठोका चुकला होता। या जटांच्या आत काय आहे हे पूर्ण व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला कळेल की यांच्या जटाच्या आतमध्ये काय निघलं। व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण मिरज या शहरात आलेलो आहोत। बरेच दिवस या आजोबांविषयी आपल्याला फोनवरून माहिती येत होती, तर आज आपण मिरज मध्ये आलेलो आहोत आणि ह्या आजोबाचं रोपड आपण बदलणार आहोत। अत्यंत वाईट अवस्था आहे, डोक्यामध्ये जटा झाल्यात आणि त्या जटामुळे पाणी डोक्यात मुरून घामाचं डोक्यात जखमा झालेल्या आहेत। अत्यंत वाईट अवस्था आहे मित्रांनो, तरी व्हिडिओ पूर्ण बघा कशा प्रकारे आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देतोय आणि ह्या आजोबांचं रोपड बदलतोय। समाज कार्य तुम्हाला जर समजलं तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रात आपण हे पूर्ण महाराष्ट्रभर आपण आपल्या संस्थेच्या वतीनं रोपड पालटण्याचं समाज कार्य राबवत आहोत आणि ज्यावेळेस आपला आश्रम होईल मित्रांनो त्यावेळेस नक्कीच या सर्वांना आपण आपल्या आश्रम मध्ये स्थान आणि जागा देऊ। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा एवढीच विनंती करतो। तरी यांची आपण थोडीफार विचारपूस करूया मित्रांनो। नेमकं कुठला आहे तुम्ही? इंडी। जोरात बोलताय का? इंडी इंडी इंडी। सदाशिव कुंभार। नाव काय तुमचं? सदाशिव कुंभार। बरं, इथं मिरज मध्ये कशा आलात तुम्ही? कामासाठी आलतो असं। मुलं बाळ कोण तुम्हाला? आयती समजत नाहीत का तुम्हाला? मुलं बाळ समजत नाही ती। एवढी वाईट अवस्था कशी काय झाली तुमची? आता काय सांग, काय एवढ्या वाईट अवस्था कशी झाली? पोरांनी मारून काढले, सगळे शेट लिहून घेतले। पाच एकर राहण होत, पाच एकर लावून रान लिहून घेतलं आणि घरातनं बाहेर काढलं मुलांनी। काय नाव आहे तुमच्या मुलांचं? एक सचिन, सचिन यश, यश रामकृष्ण। गाव तुमचं दिंडी? इंडी। इंडी जवळ इंगळी गाव आहे कर्नाटक मध्ये। बर, तरी यांचं असं म्हणणं येत आहे मुलांनी पाच एकर शेती लिहून घेतली आणि घरातनं बाहेर काढलं, तेव्हापासून हे मिरज स्टँड वर आपलं जीवन अत्यंत वाईट अवस्थेत जगत आहे। सात वर्ष झाली, सात वर्ष झाली, सात वर्ष झाले हे आपलं जीवन अत्यंत वाईट अवस्थेत मिरज या बसस्थानकावर जगत आहे। तरी त्यांची अवस्था खूप वाईट झालेली आहे, रोपड बदलणं हा विषय खूप महत्वाचा आहे, नाहीतर आजार पडून त्यांचं जीवाचं बरं वाईट होऊ शकतं। त्यामुळे आपण प्रथमतः त्यांचं रोपड मित्रांनो बदलूया। औषध दिली, ते औषध घातल्यावर ते आळ्या कमी झाल्या, नाही आळ्या अशा भुतभुत पडत होते। बर, ठीक आहे, आपण करू। मित्रांनो, दोन ग्लोव्ह घातलेले आहेत आपण, कारण त्यांच्या डोक्यामध्ये आळ्या पडलेल्या आहेत, त्यामुळे दोन ग्लोव्ह घालून मास्क घालतोय। गैरसमज करून घेऊ नका, डोक्यात पूर्ण त्यांच्या आळ्या झालेल्या आहेत, पाहू शकता ते कशा प्रकारे डोकं खात होत्यात, त्यामुळे दोन ग्लोव्ह घालतोय मित्रांनो। पूर्ण वाईट अवस्था आहे, डोक्यामध्ये आळ्या आहेत, तरी व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार, बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर, आज आपण आलो आहोत मिरज या शहरामध्ये। मिरज या शहरामध्ये आलो असता इथे बस स्टँड परिसरामध्ये एक आजोबा भेटले। आजोबांची खूप वाईट अवस्था झालेली होती, आजोबांची खूप वाईट अवस्था झालेली पाहून तात्काळ आमच्या सहकारी मित्रांनी गाडी थांबवली आणि ह्यांचा या आजोबांचा रोपड बदलण्याचा निर्णय घेतला। या आजोबांचा रोपड बदलण्याचा निर्णय घेत असताना त्या आजोबांनी असे एक वक्तव्य केलेले आहेत की ते मनाला हेलावून टाकणारे आहेत। हा व्हिडिओ शेवटपत्र पहा, हे पहा त्यांच्या केसामधले जट, हे खूप घाण अवस्था झालेली या काकांची पाहू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपल्या संस्थेच्या माध्यमातून समाज कार्य करत आहोत। या आजोबांची स्टोरी जर पूर्ण ऐकायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपत्र पहा, हा व्हिडिओ शेवटपत्र पाहिल्यानंतर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या संस्थेच्या माध्यमातून केलेले समाज कार्य व्हिडिओ आपल्यास पाहायला मिळतो। पाहू शकता।
अशा प्रकारे त्यांच्या केसांमध्ये खूप घाण आहे। पूर्ण केस मध्ये आले पाहू शकतो। मन भौदेशीय सामाजिक संस्था पंढरपूर पाहू शकता अशा प्रकारे यांच्या केसांमध्ये खूप आळे आहेत। पाहू शकता त्यांच्या डोक्यामध्ये खूप भयानक जखम आहे आणि त्या जखम मध्ये एक सेफ्टीन सुद्धा झालेली आहे। मित्रांनो, तुम्हीही घरी बसल्या समाजसेवा करू शकता। जास्त काय नाही मित्रांनो, फक्त तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि माणूस म्हणून एक हात मदतीचा ह्या आपल्या समाजकार्यात आपलं सहभाग नोंदवा। मित्रांनो, कळकळीची विनंती आहे आपल्या समाजकार्याला, माणूस म्हणून एक हात मदतीचा नक्कीच करा। पाहू शकता अशा प्रकारे त्यांचं रोपड बदलण्याचं काम आमचे सहकारी मित्र करत आहेत। कृपया हा व्हिडिओ शेवटपत्र पहा, या आजोबांची स्टोरी भयानक आहे। हा व्हिडिओ शेवटपत्र पाहिल्यानंतर आपल्याला समजेल की या आजोबांची स्टोरी काय आहे, कशामुळे त्यांनी या अवस्थेत आलेत। पूर्ण व्हिडिओ पहा। आता अशा प्रकारे त्यांच्या केसामध्ये धूळ घाण झाली होती। पहा, या आजोबांचं रोपड बदलण्याचं काम चालू आहे। हा व्हिडिओ शेवटपत्र पहा। त्यांच्या डोक्यामध्ये जखम आपण साफ करत आहोत। मित्रांनो, पूर्ण डोक्यामध्ये आळे झालेले पाहू शकताय तुम्ही। पाहू शकता अशा प्रकारे त्यांची जखम साफ करत आहेत। त्यांच्या डोक्यामध्ये आपले सहकारी मित्र जखम बरं होण्याचं औषध लावत आहेत। मित्रांनो, आपलं आश्रम लवकर व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर युद्ध पातळीवर आपण आश्रमची जागा घेण्यासाठी फंडिंग गोळा करत आहोत। तरी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सामाजिक संस्थेची बँक डिटेल्स आहे। यथाशक्ती मदत करा, लवकरात लवकर आपण आश्रम उभा करू आणि अशा पूर्ण महाराष्ट्रभर फिरून अशा रोडवर जगणाऱ्या लोकांना हक्काचं घर नक्कीच देऊ। मित्रांनो, पाहू शकता त्यांच्या अशा प्रकारे आपले सहकारी मित्र प्रेसिंग करत आहेत। त्यांच्या डोक्यातील पूर्ण जखम ला औषध लावून झालेलं आहे आणि पूर्णपणे आळ्या झाल्या होत्या, ते सुद्धा साफ करण्यात आले आहेत। पाहू शकता या आजोबांना अक्षरशः आश्रवणावर होत आहेत।
प्रत्येक दिवस मला कोणी सुद्धा बघितलं येत असं सांगताय. पाहू शकता अशा प्रकारे या आजोबांचं कपडे बदलण्याचं काम चालू आहे. अशा प्रकारे रोकड बदल त्यावेळी पब्लिक बघत थांबलेली आहे. बस स्टँड परिसर आहे मिरज बस स्टँड. आता अशा प्रकारे या आजोबांना थोडस खाण्यासाठी आणलेलं आहे. त्या आजोबा उपाशी दिसत आहेत. आमच्या सहकारी मित्रांनी थोडस खायला आणि थोडस थंड आणि पाण्याची बॉटल आणलेली आहे. आणि या आजोबांना आपण घालून आपल्या मार्गस्थ निघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला आपल्या संस्थेच्या माध्यमातून केलेले कामे पाहावयास मिळेल. आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बिंग ह्युमन भौदेशीय सामाजिक संस्था पंढरपूर, माणूस म्हणून एक हात मदतीचा. तरी मित्रांनो विषय खूप गंभीर आहे. शेती मुलांनी 5 एकर नावावर करून घेतली आणि घरातनं हाकलून दिलं. घरातनं हाकलून दिल्यानंतर जवळपास 7 वर्षे हे आजोबा आपलं जीवन मिरज मध्ये अत्यंत वाईट अवस्थेत जगत होते. कालांतराने डोक्यात जखम झाली, त्या जखमाच्या आळ्या तयार झाल्या. डोक्यात भली मोठी अशी जखम आहे आणि तुम्ही पाहू शकता की सध्या अवस्था किती वाईट आहे. तरी त्यांना त्यांच्या मुलांना कळकळीची विनंती करतो की दादांनो जिथं कुठं तुम्ही असाल त्यांना ओळखता. हे तुमचे वडील आहेत, आजोबा आहेत, कोणी असू दे, त्यांना जर तुम्ही ओळखत असाल तर हे मिरज या बसस्थानकावर आहेत, त्यांना घरी घेऊन जावा, सुखरूप सांभाळा. कारण हा जन्म पुन्हा नाही, आई वडील हे परत तुम्हाला आयुष्यात कधी मिळणार नाहीत. तुम्ही पाहू शकता ही त्यांच्या डोळ्यात जे अश्रू आहेत ते अश्रू तुम्हाला कधी माफ करणार नाहीत. थोडं जरी तुम्हाला देवाची भीती असेल तर या आजोबांना घरी सुखरूप घेऊन जावा. आव्हान करतो जे कोणी यांना ओळखत असतील त्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हे आजोबा यांच्या घरी गेलेच पाहिजे. राहिला विषय आता सध्या आपले पंढरपुरात आश्रमची जागा उपलब्ध नाहीये, त्यामुळे आपण यांना घेऊन जाऊ शकत नाही. ज्या वेळेस जागा उपलब्ध होईल त्यावेळेस आपण यांना नक्कीच घेऊन जाऊ. विठ्ठला चरणी एवढी प्रार्थना नक्कीच करेल की विठ्ठला आमच्या जागेची सोय उस्तर किंवा यांची मुलं युस्तर यांना सुखरूप ठेव. त्याच्या पलीकडे मी मित्रांना काय बोलणार नाही, निशब्द झालोय. यांचे जे अश्रू येत आहेत ते मला बोलण्याला बोलायची इच्छा होत नाही, पण मी तसंच बोलतोय. पाहू शकता तुम्ही कुठल्या गोष्टीला किती कुठेतरी लिमिट असते. जमीन नावर करायची ना आई वडिलांना घरात ना हाकलून द्यायचं हे योग्य नाहीये. तुमची मुलं तुमची ती परतफेड केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. हे आजोबा यांच्या घरी गेलेच पाहिजे. रजमागा तुमची मुलं येतील न्यायला व्हिडिओ बघून. जाचल ना घरी नक्की जावा, रडू नका. आजचा दिवस जरी आपला नसला उद्याचा दिवस हा आपलाच असतो. बर का, आम्ही जी तुमची सेवा केली त्याबद्दल 2 शब्द थोडक्यात काहीतरी बोला. बाळा तुमचे खूप आभार आहे. मी माझ्या मुलाने केलं नाही तेवढं तुम्ही केलाय. बेबी 12 वी शिकलेला शाळा. बर काय काम करतो तुम्ही? मी ड्रायव्हर होतो. काळजी करू नका, रडू नका, हात जोडू नका. लवकरच मुलं तुमची येतील, व्हिडिओ लोक बघतील, सगळी लोक आपले व्हिडिओ शेअर करतील. पूर्ण आपल्या भारत देशात आपले व्हिडिओ बघितले जातील. तुमच्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच जाईल. अरे बाळा तुमचे मुलं नक्कीच तुम्हाला घ्यायला येतील एवढा मी विश्वास व्यक्त करतो. रडू नका, स्वतःची काळजी घ्या. आम्ही आता आमच्या पंढरपूरला निघतोय. आजोबा पंढरपुरात मी 1 वर्ष होतो. तिथे कुंडली कट म्हणते 1 वर्ष राहिले. बर बर
देऊ का आम्ही आता देऊ तुमचं पर्यंत.